मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या निवासस्थानी यावे. राजीव पवार रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जेवणासह राहण्याची व्यवस्था. कर्नाटक राज्याचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे भरणार आहे. या काळात मंत्री महोदय आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या राहण्यासह जेवणावळीवर कोट्यावधी रुपयाचा खर्च होणार आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडणार आहे. तो थांबून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी त्या उद्देशाने रयत संघटनेतर्फे कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार, अध्यक्ष चुनप्पा पुजारी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन शुक्रवारी दिले. त्या उद्देशाने रयत संघटनेतर्फे कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार, अध्यक्ष चुनप्पा पुजारी आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन शुक्रवारी दिले आहे, अशी माहिती माध्यमांना राजू पवार यांनी दिली. निवेदनातील माहिती अशी, हिवाळी अधिवेशनाच्या काळात मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यावर कोट्यावधी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे सरकारवर आर्थिक ताण पडणार आहे. तो वाचवण्यासाठी विधानसभेच्या परिसरातील 10 किलोमीटर आवारात असलेल्या 300 शेतकऱ्यांच्या घरी त्यांच्या जेवणासह राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी मंत्री महोदय आणि लोकप्रतिनिधी त्यांच्यावर होणार खर्च हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दिल्यास रयत संघटना आपले आंदोलन मागे घेणार आहे. महापूर आणि अतिवृष्टी काळात झालेल्या पिकांना व पडलेल्या घरांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. ती तात्काळ शेतकऱ्याला देऊन त्यांना उपकृत करावे. 4 डिसेंबर पासून बेळगावचं हिवाळी अधिवेशन चालू होतंय आणि त्या हिवाळी अधिवेशनमध्ये बऱ्याच काही शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही तहसीलदार पासून मुख्यमंत्र्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदन दिलेले आहे आणि 7 तारखेला आम्ही विविध समस्या घेऊन, मुंगूस समस्या असतील, सोयाबीनच्या असतील, विविध समस्या घेऊन आम्ही 7 तारखेला आंदोलन करणार आहे. मात्र त्याच्या अगोदर आम्ही असा एक निर्णय घेतला, कारण आता दुष्काळ पडलेला आहे, पाऊस नाही, शेतकरी अडचणीत आहे, तेव्हा जे उद्या हिवाळी अधिवेशनला जे काय आमदार, मंत्री आणि काही शासकीय अधिकारी येणार आहेत आणि त्यांच्यासाठी बेळगावमधील आजूबाजूचे लॉज असतील, हॉटेल असतील, सगळं बुक केलं आहे आणि जवळजवळ अंदाजे या अधिवेशनला 40 ते 50 कोटी खर्च येतो आहे आणि तो खर्च वाचावा म्हणून आम्ही रयत संघटनेच्या वतीनं बेळगावच्या आजूबाजूला असणाऱ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर 300 शेतकऱ्यांच्या घरामध्ये आमदार, मंत्री आणि एका विधान अधिवेशनासाठी येणारे अधिकारी असतील त्यांची आम्ही राहायची, जेवणाची, झोपायची सर्व व्यवस्था केलेली आहे आणि अगदी सन्मानपूर्वक शेतकऱ्यांच्या घरी त्यांनी राहावं अशा पद्धतीचं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. माननीय या भागाच्या मंत्री लक्ष्मीताई हबाळकर यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे. मागच्या 4 दिवसापूर्वी राज्यपालांना पण निवेदन दिलेलं आहे, कारण हो जे खर्च आहे हा खर्च वाचवून तुम्ही शेतकऱ्यांच्या घरी येऊन मुक्काम करावा आणि शेतकऱ्यांच्या घरी आल्यानंतर शेतकरी कसा राहतो किंवा शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे पण तुम्हाला जाणल आणि त्यासाठी आम्ही तुमचं सन्मानानं 4 तारखेला स्वागत करू रयत संघटनेच्या वतीनं आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या घरी यावं आणि शेतकऱ्यांच्या घरी आल्यामुळं तुमचा जो जेवणाचा खर्च असेल, राहण्याचा खर्च असेल तो वाचेल आणि तो जो काही खर्च आहे तो शेतकरी जनतेसाठी किंवा गोरगरिबांच्यासाठी किंवा शेतकऱ्यांचं जे काही ऊसाचं नुकसान झालेलं आहे पावसामुळं, घरं पडलेली आहेत, बऱ्याच काही नुकसान झालं आहे, तोच निधी तुम्ही शेतकऱ्यांच्या किंवा जनतेच्या किंवा ह्यांच्या हितासाठी वापरावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आजच जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि उद्या 4 तारखेला आम्ही मुख्यमंत्री, मंत्र्यांचं रयत संघटनेच्या वतीनं आम्ही स्वागत करणार आहे. ते पण त्या निवेदनामध्ये दिलेलं आहे. ते स्वागत अशा पद्धतीनं करणार आहे की त्यांनी यावं आणि नुसतं अधिवेशन न करता शेतकऱ्यांच्या, जनतेच्या समस्या सोडवायसाठी हे अधिवेशन व्हावं आणि एक वेगळा मेसेज देशामध्ये जावा अशा पद्धतीचा आम्ही शेतकऱ्यांनी, रयत संघटनेनं निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी ते करायला पाहिजे आणि समजा जर 4 तारखेला नाही त्यांनी आमचं कुठलंच म्हणणं ऐकलं किंवा म्हणणं आमचं मान्य नाही केलं तर आम्ही 7 तारखेला घेरावा आम्ही अधिवेशनला सुवर्ण सौदा बेळगावच्या खाली. रयत संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन काळात मंत्री महोदय आणि लोकप्रतिनिधींना घेराव घालण्यात येणार असल्याचा इशारा राजू पवार यांच्याकडून देण्यात आला आहे. यावेळी प्रकाश नाईक, रमेश वाली, किशन नंदी, माणिक चिल्लूर यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.